काशीच्या प्रदेशात एक महिला होती, तिचं नाव होतं जलखारीबाई. तिचा जन्म एका दलित कुटुंबात झाला 1830 मध्ये. त्या दिवसांमध्ये तिला शाळा शिकण्याची परवानगी नव्हती. त्याऐवजी तिच्या वडिलांनी तिला घोडेस्वारी आणि शस्त्रास्त्र वापरण्याचं प्रशिक्षण दिलं. लोक सांगतात की एकदा तिनं एका वाघाला मारलं होतं जो गावकऱ्यांवर हल्ला करत असतो. तिनं झाशीच्या सैन्यातल्या एका सैनिकाशी लग्न केलं. आणि त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईच्या लक्षात आलं की जलखारीबाई एक अत्यंत शूर महिला आहे. जेव्हा तिला जलखारीबाईच्या शौर्याबद्दल आणि कौशल्याबद्दल समजलं, राणी लक्ष्मीबाईनं तिला युद्धकलेचं आणखी प्रशिक्षण देण्याची सोय केली. झाशीच्या ब्रिटिशांविरुद्धच्या युद्धाच्या वेळी राजा मेल्यानंतर असं म्हणतात की राणी लक्ष्मीबाईला पळून जाण्याचा सल्ला जलखारीबाईनं दिला, लहान राजकुमाराला घेऊन त्याच्या संरक्षणासाठी. आणि मग मोठं धाडस करून राणीचा म्हणजेच लक्ष्मीबाईचा वेश धारण करून जलखारीबाईनं पुढे येऊन सैन्याचं नेतृत्व केलं आणि राणी लक्ष्मीबाई लहान राजकुमाराला घेऊन युद्धातून सुटून गेली. असं म्हणतात जलखारीबाई वाघिणीसारखी लढली, अनेक ब्रिटिश सैनिकांना मारून शेवटी लढत लढतच तिनं आपल्या प्राणाची आहुती दिली. बुंदेलखंडमधले अनेक दलित समुदाय तिच्याकडे देवी म्हणून पाहतात अगदी आजही. आणि दरवर्षी जलखारीबाई जयंती साजरी करतात. आपल्याला ठाऊक नसलेल्या अशा कितीतरी वीरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिले. स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करताना हा माझा एक प्रयत्न आहे विस्मृतीत गेलेल्या शक्य तितक्या स्वातंत्र्य वीरांच्या कथा समोर आणण्याचा. जलखारीबाई ती काही राणी नव्हती, राजघराण्यामध्ये जन्मलेली नव्हती. खालच्या जातीत जन्माला येऊन तिनं शौर्याची सर्वोच्च उंची गाठली आणि ब्रिटिशांशी लढली. तिचं नाव त्या प्रदेशामध्ये अजरामर आहेच, पण वेळ आलीय राष्ट्रानं सुद्धा तिला आठवावं. वेळ आलीय की राष्ट्रानं तिच्या शौर्याचा सन्मान केला पाहिजे. युद्धामधलं तिचं धाडस आणि कौशल्य तिच्याच बलिदानामुळे राणी लक्ष्मीबाईला जिवंत राहून भविष्यात लढण्याची संधी मिळाली. भारताच्या या महान स्त्रीला आम्ही वंदन करतो. नमस्कार.